वॅगनार ग्रुपने जे रशियाचे सर्व सर्व पुटिन यांच्या विरोधात जे बंड केले होते ते तर निष्फळ झाले आहे, याविषयी कोणाच्या मनात काही शंका नाहीये आणि आता ते पळून बेलारूस जे आहे देश तिथे गेलेले आहे. परंतु तिथे आता वॅगनारचे मुख्य असं म्हणत आहेत की हे जे बंड होतं हे आमचं सरकारच्या विरोधात नव्हतं, आम्हाला फक्त श्री पुटिन यांना सांगायचं होतं की रशियन सैन्य हे अजिबात काम करत नाहीये, ते लढाई करत नाहीये, कारण रशियन सैनिक हे लढायला तयार नाही, ते फक्त 4 वर्षाकरता सैन्यामध्ये येतात आणि त्यांची लढाईची अजिबात इच्छा नाही. याच्याशिवाय जे रशियन जनरल्स आहेत ते खोटं बोलत आहेत, आम्ही हल्ला करतो आहे, आम्ही युक्रेनचा हल्ला परतवून लावला, पण ते अजिबात खरं नाही. तर म्हणून ही सगळी फसवाफसवी चाललेली आहे. तिथे लढाई फक्त करते आहे ते म्हणजे वॅगनार ग्रुपचे भाडोत्रे सैनिक, हेच आम्हाला सांगायचं होतं. परंतु महत्वाचं असं की याच्या आधी पुटिनच्या विरोधामध्ये कोणीही लढाई करण्याची हिंमत दाखवलेली नव्हती, जी वॅगनार ग्रुपनी केली. आणि यामुळे पुटिनना मोठा धक्का बसलेला आहे की पुटिनच्या विरोधात सुद्धा कारवाई केली जाऊ शकते. परंतु आता ते बंड तर शमलेलं आहे, पण एवढं मात्र नक्की की जर वॅगनार ग्रुपनी लढाईमध्ये भाग घेतला नाही तर रशियन सैन्याची युक्रेन सैन्यावरती हल्ला करण्याची क्षमता ही फारच कमी राहील आणि यामुळे युक्रेन सैन्याला या पुढच्या युद्धामध्ये मोठा एक ॲडव्हान्टेज मिळेल. हे या बंडाचं सर्वात जे महत्त्व आहे ते असं आहे.